मध्ये आहेत आणि व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून धाबांची गती फलकावरती 14 धावा 14 रन्स. डान्सिंग डाउन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज यस इज गॉन, सुंदर रीत्या जजमेंट साइड झेल टिपला जातोय एसटी रक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज मिस्टर दिलीप बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. या आपण ऐकूया डीजे ला. नाणेफेक जिंकलेली आहे, धावांची गती एकंदरीत पहिले तर धाव फलकावरती 14 धावा असताना धक्का क्रमांक 3 पाहायला मिळतोय. प्रशांतचं कौतुक करावं लागेल कारण यावेळेस आपण पहिले तर विकेटची दरकार होती, इथून विकेट प्राप्त केल्या गेल्या तर निश्चित स्वरूपाने हे धावांचं टोटल आहे ते मात्र डिपेंड केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये, यात काही शंका नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताने, अप्रतिम इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, तत्पूर्वी पंचांकडे दाद मागितली जात आहे आणि फलंदाज आपण पाहतोय दिनेश मांगेला. खूप चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्ती दाखवली गेले मैदानाच्या आतमध्ये. दिनेश मांगेलाचं मी कौतुक करेल, स्वतः निघून येत आहेत आणि धक्का क्रमांक 4 पाहायला मिळतोय. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. पाटीलचे नवीन फलंदाज गंगाराम पाटील गंग्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावांची गती फलकावरती 14 धावा 14 रन्स या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये शशिकांत वर्तक याने 2 गडी बाद केले होते, आता मात्र पाहतोय प्रशांत वर्तक खूप चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुनश्च एकदा हॅट्रिकचा हा चेंडू आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. गंगाराम झेलबादच्या माध्यमातून आणि हॅट्रिक कम्प्लीट केली गेले प्रशांत वर्तक याच्या माध्यमातून.